श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शनिवारी आहे भागवत एकादशी आणि शनिवारी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा कशा पद्धतीने लावायचा हा दिवा कुठे लावायचा आणि हा दिवा कशासाठी लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा भागवत एकादशी जी असते किंवा वर्षातल्या ज्या काही चोवीस एकादशी असतात प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात एक कृष्ण पक्षामध्ये असते आणि एक शुक्ल पक्षामध्ये असते तर काही लोक ह्या दोन्ही एकादशींचा व्रत करतात तर काही लोक फक्त वर्षातील म्हणजे महिन्यातील जी एक एकादशी असते तर त्या एकादशीचं व्रत करतात म्हणजे वर्षातील बारा एकादशीचं व्रत केलं जातं आपण ज्या एकादशीचं व्रत करत असतो याने काय फळ आपल्याला मिळतं तर भगवान विष्णूंची साक्षात कृपा आपल्यावरती होत असते आपल्या घरामध्ये कधीच धन धान्य संपत्ती ऐश्वर बरकत याची कधीच कमतरता आपल्या घरामध्ये नसते माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय आहे तर माता लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे तर ती म्हणजे भगवान विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये ज्या जागेवरती जा भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घर किंवा ती जागा सोडून माता लक्ष्मी या कधीच जात नसतात त्यामुळे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा ही झालीच पाहिजे आणि भगवान विष्णूंनाच प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही उपवास करत असाल तरीही किंवा उपवास करत नसाल तरीही तुम्हाला शनिवारी संध्याकाळी असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा आपल्या घरातील जे काही संकट आहे दारिद्र्य आहे अडचणी आहेत आणि आपल्या मनामध्ये खूप जुन्यातील जुन्या इच्छा आहे पण इच्छा त्या इच्छाच पूर्ती होत नाहीये तर त्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो, तो लावायचा आहे दिव्या हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक मानला जातो दिव्यामध्ये अशा काही सकारात्मक शक्ती असतात या सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये मिसळतात आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या अपूर्ण होत असतात आपल्या घरातील असणारं जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होत असतं घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्याही नष्ट होत असतात दिव्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये असणाऱ्या सकारात्मक शक्ती वाढतात पण त्याचबरोबर ज्या काही वाईट शक्ती आहे त्यामध्ये बघा नजर वास्तुदोष असतात दोष असतात या काही खूपच वाईट शक्ती तर त्या सुद्धा आपल्या घरातून दूर जात असतात आता हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला भागवत एकादशीच्या दिवशी शनिवारी लावायचा आहे शनिवारी कधी लावायचा तर शनिवारी संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळेस माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं तर त्या काळामध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा जा, तेही जाणून घेऊया तर हा दिवा लावण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी नसेल तर आपला जो काही घरातला तुमच्याकडे ज्या कोणत्या धातूचा दिवा असेल तर तो घेतला तरीही चालेल एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या तिथे खाली अगोदर हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा प्लेटमध्ये अगोदर खाली स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकला हळदी कुंकू अक्षधा व्हायच्या आहेत आणि आणि त्यानंतर आपल्याला हे तांदूळ जे असतात आपले घरातले तर ते मूडभर तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे आणि त्या स्वास्तिकवरती आपल्याला ठेवायचे आहेत मूडभर तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर चारमुखी दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे चारमुखी दिवा तुम्हाला माहीत आहे कशा पद्धतीने आपण लावत असतो चारही दिशेनला आपल्याला चार वाती प्रज्वलित करायचे आहेत चारमुखी दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या जे तांदूळ आपण घेतलेले आहेत तर त्यावरती तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये एक कमळगट्ट्याचा मणी आपल्याला टाकायचा आहे कमळगट्ट्याचा मणी जर नसेल तर तुम्ही लवंग टाका पण प्रयत्न करा की कमळगट्ट्याचंच मणी तुम्ही टाकाल कारण माता लक्ष्मीला कमळाचं जे फुल असतं कमळाच्या ज्या बिया असतात तर त्या खूप आकर्षित करत असतात तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मी कशामध्ये बसलेल्या असतात तर कमळामध्ये त्या बसलेल्या असतात तर त्यामुळे ता आपल्याला कमळाचं फूल तर मिळणं एवढं शक्य नाही आहे पण आपण कमळगाट्याचं मणी नक्कीच टाकू शकतो तर कोणत्याही पूजेच्या ठिकाणी ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तिथं जर ता तुम्ही गेले तर भरपूर दहा रुपयाचे भरपूर असे कमळगाट्याची मणी मिळून तुम्हाला तर एक कमळ गाठ्याच मी आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे चार वाती आपल्याला प्रज्वलित करायचे आहे परत सांगते चार मुख्य दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे ह्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाच्या बरोबर कुठेही उज्या साईडला ठेवा किंवा डाव्या साईडला ठेवा अगदी व्यवस्थितपणे ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल माता लक्ष्मीला आकर्षित करतं तूप सुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करतं तिळाचं तेल नसेल तर तूप टाका तिळाचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा जो प्रज्वलित केलेला आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि तिथे आपल्याला खाली हा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्याला त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपले जे काही रोजचं काम आहे तर ते करायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये मा ज्या काही अडचणी येत आहे जे काही संकट येत आहे तर ते दूर होऊ दे माझ्या घरातील सर्व अडचणी संकटे दुःख दारिद्र्य जे काही आहे तर ते दूर होऊ दे अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने हा दिवा जो आहे तो तो आपल्याला लावायचा आहे आता चार दिवा का लावला आपण तर जे चारही दिशांना लक्ष्मी असते बघा उत्तर दिशा तर ही लक्ष्मीची असते पण चारही दिशेकडनं माता लक्ष्मीचं आपल्या आपल्या घरामध्ये आगमन व्हावं यासाठी आपण हा जो चार मुखी दिवा आहे तर तो लावलेला आहे माता लक्ष्मीला आव्हान करा माता लक्ष्मीला तुमच्या मना मनातली जी काही तळमळ आहे तर ती तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायची आहे तुमच्या अडचणी सर्व तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचं आहे आणि अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तो तो लावायचा आहे नंतर हा दिवा विजल्यानंतर परत तो तुम्ही दिवा आपल्या घरामध्ये यूज करू शकता स्वच्छ करून जे काही तुम्ही रोज पूजेसाठी वापरत असाल तर तिथे सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला ज्या वेळेस यूज करायचं असेल तर त्यावेळेससुद्धा तुम्ही यूज करू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो, तो आपल्याला करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला फायदा होईल घरामध्ये असणाऱ्या संकटे अडचणी दुःख दारिद्र्य दोष सर्व दूर होतील आणि घरामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होईल ज्या वेळेस नकारात्मक शक्ती घरातून दूर जातात तर त्यावेळेस आपोआपच आपल्या घराची प्रगती होते तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ